कुटुंबामधील हा व्यक्ती अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर याचा जन्म साहित्य सहवास बांद्रा येथील इमारतीमध्ये झाला आणि तदनंतर क्रिकेटमय वातावरण संपूर्ण भारतभर. डाव्या बाजूला या ठिकाणी काउंटर आहे, त्या काउंटरवरती तुम्ही कुपन घेऊ शकता आणि आमचे सदस्य साई रत्न ग्रुपचे सदस्य सुद्धा या ठिकाणी फिरत आहेत, तुमच्या जवळपास ते पोहोचतील तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही. मॅचमध्ये पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर एक नक्कीच सुंदर. धन्यवाद संदीप मोरे सर. तर या ठिकाणी मात्र आपण पहिल्या चेंडूला भिरकावून दिला आहे, एक जबरदस्त पुलचा फटका येतो आहे तो निश्चित. डीप स्क्वेअरच्या माध्यमातून षटकार सहा धावांचं योगदान. सलामीची जोडी या ठिकाणी पाहिली होती ती अर्थातच तिरुपती बालाजी सावळे संघाची, जो यष्टेश डीप क्षेत्रामध्ये आपण पाहिलं होतं फलंदाजी करत असताना. दरम्यान यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिला आहे सूर, एक लॉफ्टेड शॉट ज्याला म्हटलं तो वाईडिश लॉंग ऑन अँड लॉंग ऑनमधून चेंडू सीमापार झाला आणि एक सुंदर आणखीन एक फटका चार धावांसाठी. हा सामन्यामध्ये वळूया मैदानाकडे. फुल टॉस, बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला या ठिकाणी मात्र आपण पाहत आहे निश्चितच लॉंग लेग क्षेत्रामधून चेंडू सीमापार झाला. सुरेख असा फटका आला तो प्रथमेश पॉवरच्या बॅटमधून, चार धावांचं योगदान मिळालं आणि या चार धावांच्या माध्यमातून धावा मात्र वेग पुष्प असेल त्यावेळी मालिका वीरसाठी मी एक आकर्षक हॉंडाची बाईक. इथे मात्र स्लॉग स्वीप चेंडू, मात्र वन बाउन्स चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्रिया करतोय. चक्रव्यूह भेदताना इथे चेंडू सीमारेषा गाठू शकता. चेंडू शिल्लक आहेत ते 25. अंतिम चेंडू अनिकित सुरेख चेंडू विषम मध्ये खेळतोय, तंत्रयुक्त आणि मंत्रमुग्ध करणारा फटका चॅलेंजर चौकार. पाहिलं होत जाळं जिथे षटकातील पुढचा चेंडू नजीम रेटम ओर्ध विकेट. आता मात्र वेग वाढवला, सरळ चेंडूला स्वंग केलं बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिड विकेटच्या मागे, ग्लोरियस अमेझिंग रजनीला साक्ष देणार. फुलंदाज सज्ज अनिकेत सानप लेफ्ट आर्म राउंड विकेट समोर खेळले आहेत आणि चेंडू फिनिश होतोय सीमारेषेबाहेर. एक पॅरल स्ट्रोक पाहायला मिळाला, बघायचं पंचांचा इशारा काय होतोय. 84 चार धावा स्ट्रेट प्रथमेशने. चेंडू हवेमध्ये अप्रतिम फटका, ओव्हर पिच डिलिव्हरी होती योग्य नसीहत, चेंडू सीमारेषेबाहेर आणि हा षटकार. टिपिकल प्रथमेश पवार शॉट, हॉट शॉट पाहायला.